दहावी झाली मग आता 11वी 12वीच्या जे डबली नीट सारख्या सर्व स्पर्धा प्रवेश परीक्षांमध्ये चांगले गुण मिळून चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळवायचं आहे. डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, सायंटिस्ट बनायचं आहे. मग त्यासाठी तुम्हाला गरज आहे योग्य मार्गदर्शन, उत्कृष्ट टीचिंग क्वालिटी, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर आणि नेहमीच नेत्रदीपक निकाल असणाऱ्या अकॅडमीची, म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्सची. कारण फक्त इथेच गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा आहे. ॲनिमेटेड ऑडिओ, व्हिडिओ, 3D लेक्चर्स, प्रत्येक विद्यार्थ्याला टॅब, त्यामध्ये नोट्स आणि व्हिडिओ लेक्चर्स, प्रत्येक विषयाला 2 तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक. अकॅडमीतील अव्वल येणाऱ्या आणि गव्हर्नमेंट, मेडिकल किंवा IIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या स्टुडंट्सना अकॅडमीकडून 1,00,000 रुपयांची स्कॉलरशिप सुद्धा. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष, अभ्यासाबरोबरच सर्वांगीण विकास हेच ध्येय. मग विचार कसला, 11वी 12वी सायन्स प्रवेश सुरू. गद्दारी आणि विश्वासघातानं कोणी मंत्री झालं आणि काही झाले तरी. वैभव पाटील यांचे आमदार अनिल बाबरांना आव्हान. गद्दारी आणि विश्वासघाताने कोणी मंत्री झाले आणि काही झाले तर आम्हाला काही नवीन नाही. आमचा कार्यकर्ता यत्किंचितही न घाबरता ठामपणे निवडणुकीला सामोरे जाईल. फक्त आपले आशीर्वाद आणि मार्गदर्शन सोबत असू द्या अशी विनंती विट्याचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना केली आहे. तसेच नगरपालिका नव्हे तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही आम्ही खानापूर मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादाने राष्ट्रवादीचा आमदार सुद्धा निवडून आणू असं वक्तव्य केलं असून नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैभव पाटील यांनी आमदार अनिल बाबर यांना आव्हान दिलं आहे. यावर बोलताना जयंत पाटील यांनी मंत्री संत्री कोणी पण होऊ द्यात, सगळ्यांचा 7-12 माझ्याकडे आहे. तुम्ही कोणीही घाबरू नका. राष्ट्रवादी काँग्रेस मी आणि सदाशिवभाऊ पाटील तुमच्या पाठीशी आहोत. आता 26 च्या 26 जागा निवडून आणण्याच्या तयारीला लागा असं स्पष्ट आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य प्रदेश अध्यक्ष तथा माजी जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी आज सकाळी विटा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आजी नगरसेवकांची भेट घेऊन विटानगर परिषद निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा केली. यावेळी जयंतराव पाटील यांनी मी तुमच्या पाठीशी ठाम उभा आहे, काळजी करू नका असं सांगून आपण आज काही फार बोलणार नाही, मात्र लवकरच विटेकर आणि खानापूरच्या जनतेसमोर सविस्तर बोलू असं सूचक वक्तव्य केलं आहे.